श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींमुळे आपल्या घरात सतत दारिद्र्य राहते तसं लक्षा होत, तर लक्षातही येत नाही की काय झालं आहे नक्की आपल्या घरामध्ये आणि काय प्रॉब्लेम आहेत आपण तर कष्ट करत आहोत आपण तर कमवत आहोत तरीही पैशाला पैसा का लागत नाही आहे किंवा काय आहे आपलं कुठं आहे हेच कधी कधी आपल्याला समजत नाही प्रत्येकाची गोष्ट आहे ही तुमची माझी नाही तर अशी प्रत्येकाची गोष्ट आहे की या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ना त्या लक्षात येत नाहीत म्हणून मी तुम्हाला आज अशा काही घरातील गोष्टी सांगणार आहे कोणताही खर्च न करता तुम्हाला फक्त त्या अंमलात आणायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला तुमच्या दारिद्र्यातून तुम सुटका मिळेल आता सगळ्यात पहिली गोष्ट आहे दारिद्र्य कुठून येतं तर दारिद्र दारिद्र्य ना घाणीत नाही येतं म्हणजे घाण म्हणजे नुसतीच घरातली नाही तर शरीरावरची घाण जी घा म्हणजे जो घाम असतो जो मळ असतो त्याला त्याच्याकडे पण कायम दरिद्रता वास करते म्हणजे ते कशा प्रकारे तर काहींना सवय असते की बरीच लोक अजूनही अशी जगात आहेत की रोज आंघोळ न करणे रोज आंघोळ न करणाऱ्या व्यक्तीकडे दारिद्र्य कायमस्वरूपी निवास करते आणि काही लोक कर भरपूर लोक करतातही पण आंघोळ केली तरी कपडे चांगले घालायला विसरतात एकच कपडा तीन दिवस चार दिवस घालतात आंघोळ तर स्वच्छ करतात शरीर तर स्वच्छ करतात पण उरलेले कपडे जे आपण तेच घालतो त्यामुळं ते तीच कालची नकारात्मकता काल जे घडलेलं आहे ते पुन्हा आपण स्वतःहून आपल्या अंगावर ओढवून घेतो जेंट्स लोक तर चार चार पाच पाच आठ आठ सुद्धा काही वेळेस तेच तेच कपडे घालतात अगदी घरातले कपडे असतील तरीही ते रोज स्वच्छ धुवूनच वापरावेत अशी मान्यता आहे म्हणजे लक्ष्मी त्या माणसांवर प्रिय राहते जी लोके स्वच्छ असतात नुसत्या घरातच नाही तर स्वतःकडेही लक्ष द्यावे स्वतःलाही बघावे स्वतःचेही केस स्त्रियांनी पुरुषांनी वेळच्या वेळी केस धुवावेत त्यामध्येही मळ निर्माण होऊन देऊ नये डोकं खाचतंय तरीही आपण धुत नाही आहे इतकी इतकी कुठलीही कामं नसतात आपल्याला की आपल्याला व्यवस्थित आंघोळ करायला वेळ नाही तर त्या गोष्टींकडे पहिली म्हणजे लक्ष द्या पहिली गोष्ट म्हणजे लक्ष द्या आणि जे देत असतील त्यांच्यासाठी उत्तम आहे पण कळत न कळत का होईना घरातल्या जा त्या जाड ज्या पॅन्टा असतात त्या म्हणा किंवा बऱ्याच लेडीज गाऊन म्हणा फक्त रात्रीच घालतो आहे मग उद्या घातला म्हणून काय होतंय असं खूप वेळा करतात त्यामुळं एक कपडा दुसऱ्या दिवशी जर घालायचा झाला तर तो धुवूनच अंगात गेला पाहिजे अन्यथा तो धुवायला गेला पाहिजे हे लक्षात घ्या कारण आजची एनर्जी आजची ऊर्जा आपल्याला उद्यासाठी नको असते दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या अंतरुणावर झोपतो आता आपण दिवसभराची जी आपली हे आहे है, जी दिवसभराची आपली नकारात्मकता आहे किंवा दिवसभराचा जो आपला आळस आहे तो कुठंतरी घालवण्यासाठी आपण आपल्या बेडवर जातो आणि बेडवर गेल्यावर बेड न झटकणे रोजच्या रोज म्हणजे बेडशीट न झटकणे उषा न झटकणे अंथरूण न झटकणे हाही एक मोठा दोष आहे ज्याच्यामुळे तुम्हाला दरिद्र येऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे रोज बेडशीट तर झटकाच शिवाय चार दिवसाला ते बेडशीट अगदी नक्की धुवून टाका जरी तुम्हाला रोज शक्य नसेल तर चार दिवसाला तरी धुवा आणि तुमचे पिरियड्स जेव्हा चालू असतील तेव्हा मात्र पूर्ण सगळं स्वच्छता करा अगदी बेडपासून सगळं स्वच्छ करा जेणेकरून ती ऊर्जा आपल्याला परत परत मिळणार नाही वर्षातून एकदा तुम्हाला संपूर्ण उषा बदलायच्या आहेत गादीला ऊन द्यायचं आहे बेडशीटं पूर्ण बदलायची आहेत अगदी स्वस्तात असतात बेडशीटं असं काही नाही आहे की खूप महाग असतात पण ती बेडशीटं आपल्याला बदलायची आहेत तिसरी गोष्ट म्हणजे आपलं घड्याळ आपलं जे घड्याळ असतं ते कधीही कुणाला देऊ नये ते मनगटावर असतं मनगटाची ऊर्जा मनगटाची ताकद त्या घड्याळ्यामध्ये निर्माण होते त्यामुळे घालायला का होईना मजे नका होईना पण कधीतरी तुम्ही कुणाला तरी घड्याळ कुणाल दिलं असेल कुणाचं घातलं असेल तर या दोन्ही गोष्टी चुकूनही करू नका कुणाचे कपडे तुम्ही घालू नका तुमचे घालायला कुणाला देऊ नका इथं डोनेटची गोष्ट नाही जे आपण दुसऱ्याला आपले नको असलेले चांगले कपडे देतो ती गोष्ट वेगळी आहे पण उगाच तुझी साडी आवडली माझीच आवड साडी आवडली तुझा ड्रेस छान आहे असं करत तुम्ही लोकांचे कपडे कधीही घालू नका त्यातली संपूर्ण नकारात्मकता त्यांच्या आयुष्यातली नकारात्मकता तुमच्याकडे येईल आणि तुमच्या आयुष्यातली पॉझिटिव्हिटी त्यांच्याकडे जाईल किंवा तुमच्याकडं नकारात्मकता असेल तर विनाकारण त्यांच्याकडे जाईल आपल्याला स्वतःलाही त्रास करायचा नाही आहे आणि दुसऱ्यालाही द्यायचा नाही आहे या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा घड्याळ मी दुसरी गोष्ट सांग तिसरी गोष्ट सांगितली चौथी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की विनाकारण लोकांचे कपडे घालणे हा, हा स्त्रियांना नाद जास्त असतो हेही चुकूनही करू नका तसेच आपले मंगळसूत्र जोडवी बांगड्या आणि सिंदूर लिपस्टिक या ज्या तुमच्या आवडीच्या गोष्टी आहेत आवडीच्या म्हणण्यापेक्षा सौभाग्याच्या याही कधीच कुणाला देऊ नका कुठलीही वेळ येऊ देत या गोष्टी शेअर करण्याच्या नाहीत या गोष्टी शेअर करायच्या नाहीत त्यानंतरची गोष्ट म्हणजे किचन किचनकडं तुम्हाला अतिशय टापटीपणे लक्ष द्यायचं आहे कारण किचन हा आपल्या जवळजवळ आयुष्यातला नव्याण्णव टक्के महत्त्वाचा भाग आहे म्हटलं तरी चालेल आपण जे काही दाही दिशा फिरून कष्ट करतो किंवा रोज कष्ट करतो ते फक्त दोन वेळेच्या पोटभर आणण्यासाठी त्यामुळं तिथंच जर हायजीन असेल तिथंच जर अस्वच्छता असेल तर लक्ष्मी कधीही नाणणार नाही माता अन्नपूर्णा तुमच्यावर अप्रसन्न होईल त्यामुळं जितकी स्वच्छता बाळगता येईल तितकी तुम्ही किचनमध्ये बाळगा किचनमध्ये सतत झुरळे होणे मुंग्या होणे हे देखील दारिद्र्यतेचेच लक्षण आहे कारण किचन हे आपल्या घराचा पाया आहे म्हटलं जातं जसं तस देवघर तसंच किचन दोन्हीलाही स्वयंपाकघर आणि देवघर या दोन्ही समान गोष्टी आहेत त्यामुळं इथेही तुम्हाला काहीही घाण साठवून द्यायची नाही आहे त्यानंतर लक्षात घ्या हल्ली प्लॅस्टिकची भांडी निघाली आहेत मातीची भांडी निघाली आहेत किंवा वेगवेगळी भांडी निघाली आहेत त्याला चिरा पडलेल्या असतात तरीही आपण त्यातच खात असतो अशा गोष्टी चुकूनही होऊन देऊ नका जिथं तुटकं फुटकं वस्तू तिथं लक्ष्मी कधीही येत नाही घरातलं एकही एक भांडं तुम्हाला जर असं आढळलं की ते जरा जरी चिरले लगेच टाकून द्या भले दोन भांडी कमी वापरा पण चिरकी किंवा पॉलिश गेलेली त्याचं ते, ते, ते तुमचं हे असतं ना आपलं नॉनस्टिकपणा गेलेले अशी खरडून खरडून वापरलेली भांडी चुकूनही वापरू नका त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक विषय या ठिकाणी मला सांगा असा वाटतो की जे आपण भांडी घासतो त्या ज्या चोथ्यामध्ये बऱ्याच लेडीजचा मी बऱ्याच घरात हा सर्वे सर्वे म्हणजे गेल्यावर बघितलेला आहे की तो जो स्टीलचा चोथा असतो त्यात कित्येक लेडीजची भाताची शीत आहे अशी अडकलेली असतात त्यातून आजार तर निर्माण होतातच शिवाय माता लक्ष्मी तुमच्या घराकडे फिरकत नाही भांडी झाल्यावर तो चोथा ती घासणी धुवा माझी तर सवय आहे मी तुम्हाला सांगते की जोपर्यंत भांडी होत आहेत तोपर्यंतच तो एका पातळ्यात पाणी उकळायला ठेवायचं आणि त्यात त्या दोन्ही घासण्या टाकून द्यायच्या आणि मग त्या घासण्या आपल्या रोजच्या वापरामध्ये ठेवून द्यायच्या त्या उकळून काढायच्या त्यातली सगळी घाण निघाली पाहिजे ही खूप बारीक गोष्ट आहे पण ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे हा पण नियम तुम्हाला पाळायचाच आहे शेवटचा पण महत्त्वाचा नियम तुटका झाडू घरामध्ये कधीही वापरू नका झाडूच्या दशादशा दशा जर निघाल्यात नसेल तुमची परिस्थिती तर तो झाडू बांधून वापरा पण झाडू ज्या घरात तुटतो त्या घरात झिजलेला तुटका झाडू ज्या घरात वापरला जातो तिथे पैशाची तंगी कर्ज आजारपण कधीही हटत नाही

तसेच झाडून काढल्यावर झाडू बऱ्याच जणींना भिंतीवर आपटायची सवय असते किंवा त्यात काही घाण अडकली असेल तर ती अशी अशी झपटून काढायची सवय असते तसं जर तुम्ही केलं तर त्या दिवशी तुमच्या घरात वाद झालाच म्हणून समजा आपण साक्षात लक्ष्मीला आपटत आहोत हे लक्षात घ्या आणि त्याचप्रमाणे तुमच्या घरातही वाद होणार आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे झाडूचाही योग्य मान करा अशा अनेक बारीक सारी गोष्टी आहेत सांगायच्या झाल्या तर पण आत्ताच्या व्हिडिओमध्ये ही आठच गोष्टी होत्या ज्या मला तुम्हाला सांगायच्या की या आठ गोष्टींमुळे घरात दारिद्र्य येऊ शकतं या गोष्टी नक्की नक्की जपा बघा तुमच्या घरामध्ये काय फरक पडतो ते अजून एक जाता जाता सांगते की इलेक्ट्रिक वस्तू घड्याळं या गोष्टींमध्ये चु तुटक्या कॅसेट जुने टेप या गोष्टींमध्ये मन अडकून देऊ नका वेळच्या वेळी त्या गोष्टी टाकून द्या आणि घरात फरक बघा काय काय पडतो ते तुम्ही स्वतः मला सांगेल की हो तई हे हे आम्ही केलं आणि आम्हाला फरक पडला कमेंट बॉक्समध्ये असे अनेक कमेंट्स आहेत की फरक पडला काही कमेंट असे आहेत की नाही पडला पण मैत्रिणींनो पडेल धैर्य ठेवा कुठल्याही गोष्टीला धैर्य ठेवा जसा प्रॉब्लेम आपला मोठा असतो तसा जाण्यासाठी थोडा वेळ सहन करा पण तुमचे प्रत्येक प्रॉब्लेमवर सॉल्युशन आहे आणि आपण ते काढणार आहोत ह्याची काळजी तुम्ही करू नका कसा वाटला व्हिडिओ सांगा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझं दुसरं एक चॅनेल आहे मराठी हाऊसवाईफ तिथे पण मी अशा टॉपिकवर छान माहिती देत असते नाव पुन्हा एकदा सांगते मराठी हाऊसवाईफ त्या चॅनेललाही नक्की भेट द्या श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ